राज्य सरकारनं नियामक मंडळ रद्द करावं, या नियामक मंडळानं पतसंस्थांवर अंशदान लादल्यानं हे बंद करावं, पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण मिळावं, पतसंस्थांच्या हक्काची आयकर माफी मिळावी, बँकेच्या रोखीच्या व्यवहारातील 2% TDS रद्द करावा, थकबाकीदारांना आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करावं, थकबाकी वसुलीचा कायदा गतिमान करावा, कर्जदारांचे गहाणखत नोंदवताना मुद्रांक शुल्क माफी मिळावी, थकबाकीदारांच्या आणि त्रयस्थ व्यक्तींच्या तक्रारीवरून होणाऱ्या चौकशा थांबवाव्यात आदी मागण्यांसाठी जुन्नर तालुक्यातील सर्व पतसंस्थांनी सोमवारी बंद पाळला. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव शेठ वाघ यांनी दिली आहे. न्यूज रिपोर्टर विजय चाळक, आज 24 तास, पिंपळवंडी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.